नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील प्रकरण 7वे निर्देशक भूमिती। या प्रकरणाचा जो उपघटक आहे तो म्हणजे प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक, म्हणजेच प्रतलामध्ये असणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे मिळवले जातात ते या उपघटकामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे। तर एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांनी निश्चित झालेल्या प्रतलात, बघा एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांनी निश्चित झालेलं जे प्रतल आहे ते म्हणजे एक्स वाय प्रतल। या प्रतलात बिंदू पी दाखवला आहे, इथं बघा आपल्याला पी बिंदू दाखवलेला आहे। त्याचे स्थान त्याच्या दोन्ही अक्षांपासूनच्या अंतरांवरून निश्चित करता येते, आणि ह्या पी बिंदूचं जे स्थान आहे, ठिकाण आहे, ते ह्या दोन्ही अक्षांपासूनच्या अंतरावरून निश्चित केलं जातं। म्हणजे पी हा बिंदू एक्स अक्षापासून किती अंतरावरती आहे, त्याचबरोबर पी हा बिंदू वाय अक्षापासून किती अंतरावरती आहे, याच्या साह्यानं आपल्याला त्या बिंदूचं स्थान प्रतलातलं निश्चित करता येतं। ओके, आता पी बिंदूचं स्थान निश्चित करण्यासाठी काय करावं लागतं, तर सुरुवातीला त्या पी बिंदूतून एक्स अक्षावरती लंब काढावा लागतो। का? तर पी बिंदू आणि प्रतलातला एक्स अक्ष यांच्यामधलं लंबांतर, म्हणजेच पी बिंदू हा एक्स अक्षापासून किती अंतरावरती आहे हे निश्चित करणारं अंतर होतं, म्हणजेच लंबांतर आपल्याला घ्यावं लागतं। याच्यासाठी पी बिंदूतून एक्स अक्षावरती आपल्याला लंब टाकावा लागतो, त्याच्यासाठी जो आपल्याकडं गुण्या आहे त्या गुण्याचा वापर करायचा। गुण्याची काटकोन करणारी एक कडा एक्स अक्षाला जुळवायची आणि दुसरी कडा बरोबर जो आपल्याला प्रतलामध्ये दिलेला पी बिंदू आहे त्या पी बिंदूतून जाते असं दिसल्यानंतर थांबायचं, आणि तिथून अशा पद्धतीनं एक तुटक रेषा बरोबर एक्स अक्षापर्यंत काढून घ्यायची। हे झालं पी बिंदूपासूनचं एक्स अक्षापर्यंतचं लंबांतर। ओके, त्याचबरोबर हा काढलेला जो काही लंब आहे पी बिंदूतून एक्स अक्षाला तो कुठं छेदतो, तर दोन हा निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये एक्स अक्षाला छेदतो। त्याचबरोबर आपण आता वाय अक्षावरती सुद्धा या पी बिंदूतून काय करावा लागतो, लंब काढून घ्यावा लागतो। त्याच्यासाठी काटकोन करणारी गुण्याची एक कडा वाय अक्षाला जुळवायची आणि दुसरी कडा बरोबर पी बिंदूतून जाते असे दिसल्यानंतर आपण थांबायचं, आणि ती कडा, ही काटकोन करणारी दुसरी कडा जी आहे ती बरोबर अशी आपण तुटक रेषेनं काढून दाखवायची। ओके, आणि हे जे काय हा जो काढलेला लंब आहे तो वाय अक्षाला अक्षाचा दोन निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये छेदतो। ओके, तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं की बघा पी बिंदूतून काढलेला लंब एक्स अक्षाला तो दोन निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये छेदतो, म्हणजेच पी बिंदूचा एक्स निर्देशक या ठिकाणी बिंदू पीचा एक्स निर्देशक बरोबर किती आला, तर दोन आला एक्स निर्देशक बरोबर दोन। ओके, त्याचबरोबर बिंदू पीचा वाय निर्देशक बरोबर आपल्याला किती मिळतो, बघा पी बिंदूतून वाय अक्षावरती काढलेला जो लंब आहे तो दोन निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये छेदतो, म्हणजे वाय निर्देशक या ठिकाणी आपल्याला मिळतो दोन। ओके, म्हणून बिंदू पीचा निर्देशक बरोबर एक्स कॉमा वाय म्हणजेच काय, कोणत्याही बिंदूचा निर्देशक लिहायचं जर झालं
तर सुरुवातीला एक्स निर्देशक लिहिला जातो आणि त्याच्यानंतर वाय निर्देशक लिहिला जातो. हेच निर्देशक म्हणजे त्या बिंदूचं त्या प्रतलातील स्थान होय. मग सुरुवातीला या ठिकाणी एक्स निर्देशक पी बिंदूचा किती मिळाला आपल्याला, 2, कॉमा वाय निर्देशक किती मिळाला, 2. म्हणूनच बिंदू पीचा निर्देशक आपल्याला या ठिकाणी काय मिळालेला आहे, तर 2, 2, म्हणजे प्रतलातलं पी बिंदूचं स्थान हे एक्स अक्षापासून 2 अंतरावरती किंवा 2 एकक अंतरावरती, तर वाय अक्षापासून 2 एकक अंतरावरती आहे हे ह्या ठिकाणी निश्चित आपल्याला होतं. लक्षात आलं तुमच्या? तर याच्यावरती आधारित आपण लगेचच एक उदाहरण पाहूया की प्रतलामध्ये दिलेल्या बिंदूंचं स्थान किंवा त्यांचे निर्देशक कसे लिहिले जातात याच्यावरती आधारित आपण लगेचच एक उदाहरण पाहूया. उदाहरण, सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या ए बी सी डी या बिंदूंचे निर्देशक लिहा. एक्स वाय प्रतल आणि या एक्स वाय प्रतलामध्ये दिलेले बिंदू जे आहेत ते ए बी सी डी या बिंदूंचा आपल्याला निर्देशक लिहायचा आहेत, त्यांचं प्रतलातलं स्थान निश्चित करणारे निर्देशक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर सुरुवातीला बिंदू एचे निर्देशक काय येतात ते आपण पाहूया. याच्यासाठी काय करायचं, तर ए बिंदूतून एक्स अक्षावरती त्याचबरोबर वाय अक्षावरती 2 लंब काढून घ्यायचे गुण्याच्या साह्यानं. या ठिकाणी मी हा गुण्या घेतलेला आहे, काटकोन करणारी एक कडा आहे ती बरोबर एक्स अक्षाला जुळवलेली आहे आणि दुसरी जी कडा आहे ती बरोबर ए बिंदूतून जाते ती मी या ठिकाणी तुटक रेषेनं आखून घेतो आणि त्याचबरोबर वाय अक्षालासुद्धा आपण लंब काढायचा आहे. त्याच्यासाठी काटकोन करणारी गुण्याची एक कडा बरोबर वाय अक्षाला जुळवायची आणि दुसरी कडा बरोबर अशी ए बिंदूतून जाते अशी दिसल्यानंतर तिथं आपण थांबायचं. ही बघा ए बिंदूतून जाणारी कडा ही, आता आपण कडा काय करायची बरोबर तुटक रेषेनं आखून घ्यायची, अशी तुटक रेषा काढायची. ओके, आता हे काढलेले दोन्ही लंब एक्स अक्षाला म्हणजे सॉरी ए बिंदूतून एक्स अक्षावरती काढलेला लंब 3 हा निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये छेदतो आहे, तर ए बिंदूतून वाय अक्षावरती काढलेला लंब वाय अक्षाला 2 निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये छेदत आहे. म्हणजे या बिंदूचे निर्देशक ए बिंदूचा एक्स निर्देशक आपल्याला काय मिळतो बघा, एक्स निर्देशक 3 आणि वाय निर्देशक काय मिळतो, 2. म्हणजे ए बिंदूचं निर्देशक आपल्याला 3, 2 या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण बिंदू बीचे निर्देशक शोधूया. काय करायचं, तर बिंदू बीतून एक्स अक्षावरती आपण काय करायचा, लंब काढून घ्यायचा, काटकोन करणारी एक कडा एक्स अक्षाला जुळवायची गुण्याची आणि दुसरी कडा बरोबर दिलेल्या बिंदूतून जाते अशी आढळून आल्यानंतर ती कडा पण अशी तुटक रेषेनं आखून घ्यायची आणि या ठिकाणी एक्स अक्षाला लंब आहे हे दाखवायचं. त्याचबरोबर बिंदू बीतून वाय अक्षावर सुद्धा लंब काढून घ्यायचा, म्हणजे काटकोन करणारी एक कडा वाय अक्षाला अशी जुळवायची, बघा अशी जुळवून घ्यायची आणि दुसरी कडा बरोबर बी बिंदूतून जाते अशी दिसल्यानंतर थांबायचं आणि ती कडा अशी तुटक रेषेनं आखून घ्यायची. ओके, तर या ठिकाणी बिंदू बीतून काढलेला एक्स अक्षावरचा जो लंब आहे तो एक्स अक्षावरती असणारा -3 हा निर्देशक आहे त्या बिंदूमध्ये छेदतो. म्हणजेच या ठिकाणी एक्स निर्देशक आपल्याला काय मिळाला, -3. सुरुवातीला आपण एक्स निर्देशक लिहितो, त्याच्यानंतर वाय अक्षातून बी बिंदूतून वाय अक्षावरती काढलेला लंब जो आहे तो वाय अक्षावरचा 4 निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये छेदतो, म्हणून वाय निर्देशक किती आहे, 4 आहे. ओके, म्हणजेच बिंदू बीचे निर्देशक आपल्याला -3, 4 या ठिकाणी मिळालेला आहे. लक्षात येते का बघा सर्वांच्या? त्याच्यानंतर आता आपण काय करूया, बिंदू सीचे निर्देशक शोधूया. आता बिंदू बीचा निर्देशक शोधण्यासाठी सी बिंदूतून एक्स अक्षावरती सुरुवातीला आपण काय करूया, लंब काढून घेऊया. काटकोन करणारी गुण्याची एक कडा बरोबर एक्स अक्षाला अशी जुळवून घ्यायची आणि दुसरी जी कडा आहे ती बरोबर सी बिंदूतून जाते अशी आढळल्यानंतर थांबायचं आणि अशी तुटक रेषेनं आपण म्हणजे लंब त्या एक्स अक्षावरती काढून घ्यायचा. त्यानंतर वाय अक्षावरती सुद्धा सी बिंदूतून काय करायचा, लंब काढून घ्यायचा. ओके, आणि अशा पद्धतीनं ती तुटक रेषा काढून आपण घ्यायची. ओके, तर
तर सी बिंदूतून काढलेला, सी बिंदूतून काढलेला एक्स अक्षाला जो लंब आहे तो वजा चार निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये छेदतो, म्हणजेच एक्स निर्देशक आपल्याला या ठिकाणी मिळतो वजा चार, आणि सी बिंदूतून वाय अक्षावरती काढलेला लंब आहे तो वाय अक्षावरती असणाऱ्या वजा दोन या निर्देशकामध्ये छेदतो, म्हणजेच वाय निर्देशक या ठिकाणी आपल्याला मिळतो वजा दोन, म्हणजे सी बिंदूचा निर्देशक आपल्याला काय मिळाले वजा चार कॉमा वजा दोन. ओके, आता जो शेवटचा बिंदू आहे तो म्हणजे डी बिंदू. आता डी बिंदूसाठी आपण डी बिंदूतून एक्स अक्षावरती लंब काढूया, म्हणजेच एक्स अक्षाला काटकोन करणारी गुण्याची एक बाजू अशी आपण कडा जुळवूया आणि दुसरी कडा बरोबर डी बिंदूतून जाते असं दिसल्यानंतर थांबूया आणि तुटक रेषा अशी काढून घेऊया. ही बरोबर काढलेली रेषा एक्स अक्षाला या ठिकाणी लंब आहे. त्याच्यानंतर बिंदू डीतून वाय अक्षावरती आपण काय करूया लंब काढून घेऊया, म्हणजे काटकोन करणारी वाय अक्षाला एक कडा जुळवायची आणि दुसरी कडा डी बिंदूतून जाते अशी आढळून आल्यानंतर अशी तुटक रेषेनं ती काढून घ्यायची आणि अशा पद्धतीनं ती या बिंदूमध्ये काय आहे लंब आहे. ओके, इथं आपल्याला डी बिंदूतून काढलेला एक्स अक्षावरचा लंब पाच निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये छेदतो, म्हणजे एक्स निर्देशक किती मिळाला आपल्याला या ठिकाणी पाच, एक्स निर्देशक पाच कॉमा डी बिंदूतून काढलेला जो लंब आहे वाय अक्षाला तो वजा दोन निर्देशक असणाऱ्या बिंदूमध्ये छेदतो, म्हणजे वाय निर्देशक आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे वजा दोन, म्हणजेच या ठिकाणी डी बिंदूचं निर्देशक आपल्याला कोणते मिळाले पाच कॉमा वजा दोन. लक्षात आलं तुमच्या? तर प्रतलामध्ये दिलेला एखादा बिंदू असेल त्या बिंदूचे निर्देशक कसे शोधायचे हे याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. तर दिलेला जो काही बिंदू असेल त्या बिंदूतून सुरुवातीला एक्स अक्षावरती लंब काढून घ्यायचा, त्याचबरोबर पुन्हा वाय अक्षावरती सुद्धा लंब काढून घ्यायचा. एक्स अक्षावरती त्या बिंदूतून काढलेला लंब कोणत्या निर्देशकामध्ये छेदतो तो निर्देशक म्हणजे एक्स निर्देशक त्याचा गृहीत धरायचा, आणि वाय अक्षावरती त्या बिंदूतून काढलेला लंब असतो तो लंब वाय अक्षावरती कोणता निर्देशक आहे कोणत्या म्हणजे बिंदूचा कोणता निर्देशक आहे तो घ्यायचा, म्हणजेच तो वाय निर्देशक होतो. सुरुवातीला एक्स निर्देशक लिहायचा, त्याच्यानंतर वाय निर्देशक लिहायचा, म्हणजेच त्या बिंदूचा त्या प्रतलातला निर्देशक, त्या प्रतलातील त्याचे आपल्याला या ठिकाणी निर्देशक मिळतात. अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये प्रतलात दिलेल्या बिंदूंचे निर्देशक कसे शोधायचे हे पाहिलेले आहेत. हे तुमच्या पूर्णपणे लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो आणि हा उपघटक सर्वांना समजला असेल असं मी समजतो. आपण आता या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.